प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। कालच्या तासाला आपण आचार्य विनोबा नरहरी भावे, विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे यांचं आम्ही युग बनविणारे आहोत हा पाठ मौलिक संदेश देणारा असल्याकारणाने अभ्यासत आहोत। आम्ही युग बनविणारे आहोत हा आत्मविश्वास विनोबा भावे यांना आहे, परंतु आम्हाला हे जे युग रचण्याचे, युग बनवण्याचे, इतिहास घडविण्याचे जे विचार आहेत, कर्तृत्व आहेत, हे कर्तृत्व विचार आपल्याला सृष्टीच्याच दातृत्वाच्या दानातून स्वीकारायचं आहे। हे स्वीकारूनच आपण पुढं गेलो पाहिजे, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने युग बनवता येईल, इतिहास घडवता येईल। हे सांगत असताना त्यांनी या निबंधात, या पाठात सृष्टीपासून दानाचा धडा घ्यावा, सृष्टीपासूनच दातृत्वाचा धडा आपण घेतलो पाहिजे। ही सृष्टीच, हे निसर्गच आपल्याला दान द्यायला शिकवते। हे शिकवत असताना त्यांनी पहिला उदाहरण दिला सूर्यनारायण। सूर्यनारायण हा नेहमी आपल्याला प्रकाश देतो, सहस्त्र किरणांनी आपल्या सेवेत हजर होतो। तो असा विचार करत नाही की श्रीमंतांच्या घरी उजड पाड्यानं आणि गरिबांच्या घरी अंधार, असा विचार सूर्य करत नाहीत। ते दुसरं उदाहरण देतात वायू। ते दुसरं उदाहरण वायूचं देतात। वायू निरंतर हवा देत राहते, जो श्वासोश्वास आपण घेत असतो तो श्वासोश्वाससुद्धा या वायूचाच एक भाग आहे आणि त्याच्याच भरोश्यावर आपण जिवंत असतो। ते तिसरा उदाहरण गंगा। या गंगेचा देतात गंगा नेहमी आपल्या सेवेत हजर राहते आहे, तिचं पाणी निर्मळ पवित्र असते आहे। गंगा दुजाभाव करत नाहीत की या प्राण्याला पाणी देईन आणि त्या प्राण्याला देणार नाही, या माणसांना देईन आणि त्या जात समूहांना देणार नाही, असं गंगा काहीच करत नाहीत। गंगा बाबडीच्याही झाडाला पाणी देईल आणि गंगा इतरही झाडांना पाणी देईल। त्यांनी चौथा दाखला दिला ढगांचा। ढगसुद्धा सर्वांना पाऊस देतो, पावसाचं पाणी देतो, तो दुजाभाव करत नाहीत। अशा प्रकारे सर्वसृष्टी आमच्यावर निरंतर दानाचे कार्य करीत असते, हेच आपण शिकलो पाहिजे। हेच शिक्षण आमच्या आईने सुद्धा आम्हाला दिलेले आहे। पाचवा उदाहरण ते आईचं देतात, कारण सृष्टी हीच आई आहे आणि प्रत्यक्ष आपली जन्मदात्री आईसुद्धा आई आहे आणि ही आईसुद्धा या सृष्टीसारखीच आपल्याला निस्वार्थीपणानं देत असते। सृष्टी तुम्हाला काही मागत नाहीत। ढग तुम्हाला काही मागतो का? सूर्य तुम्हाला काही मागते का? गंगा तुम्हाला काही मागते का? ढग प्राणवायू तुम्हाला काही मागतो का? त्यासारखं आईसुद्धा आपल्याला काहीच मागत नाही, उलट ती सतत देतच राहते। आपण जन्मतात तिथे स्तन दुधाने भरून गेलेले असतात आणि तिने आम्हाला दूध पाजले की मग आमची तृष्ण्या शांत होते। दूध पिण्याची जेवढी तळमळ आपल्याला असते त्यापेक्षा पाजण्याची तळमळ आईला जास्त असते। म्हणून या सृष्टीकडूनच आपण दानाचा धडा घेतलो पाहिजे आणि शिकलो पाहिजे, अशी असा मौलिक संदेश ते या ठिकाणी देतात। सहावा दाखला ते आईवडिलांचा अर्थात बापाचाही देतात। मुलांसाठी, भावा बहिणींसाठी, आईबापांसाठी आम्ही जेव्हा काही करतो त्यावेळी आम्हाला अत्यंत आनंद होतो। लहानशा घरात असे छोटेसे काम दुसऱ्यासाठी करतात
जर आपल्याला एवढा आनंद मिळतो तोच प्रेमाचा प्रवाह आम्ही आमच्या समाजासाठी व्हायला पाहिजे आणि तेव्हाच कुठं आपल्याला हा आनंदाचा महाकार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवता येईल। सृष्टीच्या दानाच्या धड्यातून आपण शिकलो पाहिजे आणि द्यायला लागलो पाहिजे। कवी विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याची हात घ्यावेत। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याची हात घ्यावेत। अर्थात आपण सुद्धा त्याच्यासारखे द्यायला लागलो पाहिजे। ही कला, हे गुण, हे श्रेष्ठत्व, हे उपकारत्व आपणही स्वीकारलं पाहिजे। हा आनंद वाटण्याचा, आनंदात सहभागी होण्याचा महाप्रकल्प आहे आणि तो आपण समाजाच्या हृदयात प्रवेश करीत असतो त्याद्वारेच। पुढे सांगतात, आम्हाला युग बनवायचं असेल, आम्हाला युग घडवायचं असेल, आम्हाला माणसांसाठी माणसांचा समाज निर्माण करावायचा असेल तर सृष्टीच्या दातृत्वाकडून आपण शिकलो पाहिजे आणि सृष्टीसारखंच देत गेलो पाहिजे। आनंदाची प्राप्ती नाही, कशासाठी? विनोबा भावे यांचा हा दुसरा मुद्दा समजून घेऊया। काही लोक म्हणतात, जमीन मागून मिळत नाहीत, जमीन मागून मिळत नाहीत, मारून मिळते। संघर्षाशिवाय कोणतीही वस्तू प्राप्त होत नाहीत। संघर्ष जीवनाचा आधार व पाया आहे। पण आई जेव्हा मुलाला पाजते तेव्हा काय तिच्या स्तनाचा व मुलाचा काही संघर्ष झाला होता काय? काही तिचा स्तन दूध मिळवण्याच्यासाठी मुलाने संघर्ष केला होता काय? प्रेमाचा संघर्ष म्हणाल तर मी ते मंजूर करीन एकदाचं। हा संघर्ष प्रेमाचा असू शकतो एकदाचं, ते आपल्याला मंजूर करता येईल। पण सर्व दुनिया प्रेमावर चाललेली आहे। मरणाऱ्या मनुष्याला आपल्या प्रियजनांना पाहून आनंद होतो, मरणाऱ्या मनुष्याला आपल्या प्रियजनांना पाहून आनंद होतो व त्याच्या हृदयाला समाधान वाटते। त्यावेळी काय त्याच्या डोळ्याचा त्या लोकांशी संघर्ष होत असतो, एखादा मरणाच्या दाराला टेकलेला आहे। अशा स्थितीत आप्तजनांना सभोवताल पाहून त्याच्या मनात प्रेमभावनात समाधानच बाहेर पडतो आहे, समाधानानं त्याचं मन भरून येते आहे। तेव्हा काय त्या दोघात संघर्ष होतो। आईत आणि मुलात दूध पिण्याच्या कारणावरून संघर्ष होतो नाही होत? मरणारा आणि बघणारे आप्तस्वके यांच्यात काही संघर्ष उत्पन्न होतो तर त्यांच्यात प्रेम असतो, समाधान असतो? पण ह्या लोकांची चूक ही आहे की नीट पद्धतशीर विचार करीत नाही, तसा विचार करीत न विचार ते करतील तर त्यांची सर्व कामे कुचकामाची ठरतील। उपनिषदांनी गायले आहे की सृष्टी आनंदातून निर्माण होते व आनंदात लय पावते। सृष्टीची निर्मितीच मुळात आनंदातून झाली आहे आणि ती तिचा लयसुद्धा आनंदातच होतो आहे। सृष्टीची निर्मिती आनंदातून आणि तिचा लयसुद्धा आनंदातूनच होत असतो। आजसुद्धा प्रत्येकाला काही ना काही आनंद प्राप्तच आहे। सृष्टीची निर्मिती आनंदातून होते आणि तिचा नाशही आनंदातूनच होतो। लोक म्हणतात, सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावयाच पाहिजे। पण सुखासाठी तुम्ही कशाला प्रयत्न करता? ते तर तुमचे स्वरूपच आहे। तुम्ही स्वतःच सुखराशी, सुखनिदान, सुखसमूह आहात, म्हणून तुम्ही स्वतःच सुख आहात। खडीसाखरेचा खडा तोंडात टाकल्याने सुख निर्माण होत नाही। चैतन्य रस जर तुमच्या मुखात आहे तर सुख पैदा करतो। तुम्ही स्वतःच आनंद स्वरूप असल्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज नाही। प्रयत्न करावयाचा असेल तर दुःख प्राप्तीसाठी करा व तेच आज तुम्ही करीत आहात। दुःख प्राप्तीसाठी आजपर्यंत तुम्ही केवढी मेहनत केली आहे ती करण्याची सोडाल तर तुम्ही मूळ स्वरूपाला
प्राप्त करून घ्याल, दुःखाला त्रेजून घ्याल, परंतु तुम्ही आनंदमय आहात, तुम्ही आनंदमय आहात। आनंदाच्या प्राप्तीसाठी नव्हे तर आनंदाच्या शुद्धीसाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे। कोणाला दारू पिण्यात आनंद वाटतो तर कोणाला अभ्यास करण्यात, कोणाला दान देण्यात तर कोणाला सेवा करण्यात, असा आनंद निरनिराळ्या प्रकारचा असतो। पण ज्यांचा आनंद शुद्ध असतो, ज्यांचे जीवन शुद्ध असते, मलमूत्रात पडलेल्या किड्यांना त्यात राहण्यात आनंद वाटतो। प्रत्येकाला आनंदाचे कारण वेगवेगळे असतात। कोणाला दानात आनंद वाटतो, कोणाला सेवा करण्यात आनंद वाटतो, कोणाला दारू पिण्यात आनंद वाटतो, कोणाला अभ्यास करण्यात आनंद वाटतो। प्रत्येकाचे आनंदाचे कारण वेगवेगळे असतात। किड्यांना सुद्धा मलमूत्रात असल्याचाही आनंद होतो। प्रत्येकाला आतून आनंदाची अनुभूती होत असते। कितीही दुःख भोगावे लागले तरी मनुष्य आणि सर्व प्राणी जिवंत राहण्याचा प्रयत्न करीतच असतात। अशा सर्वांच्या जीवनात आनंद असतोच, तरी पण त्यांना काही कर्तव्य राहते। आनंद ही आपला स्थायी भाव आहे, हा सृष्टीचा स्थायी भाव आहे। सृष्टीची निर्मिती आणि लयसुद्धा आनंदातूनच झालेला आहे, असं आचार्य विनोबा भावे म्हणतात। सर्व प्राणी जिवंत राहण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा सर्वांच्या जीवनात आनंद असतो, तरी पण त्यांना काही कर्तव्य राहते। आनंदाच्या स्वरूपाप्रमाणे तो प्राप्त असतो, त्या स्वरूपाला शुद्ध करण्याचे काम आम्हाला करावयाचे असते। दारू पिण्यात आनंद वाटत असल्यास मिठाई खाण्याचा अभ्यास केला पाहिजे, व मिठाई खाण्यात आनंद वाटत असला तर आंबे खाण्याच्या आनंदाचा अनुभव प्राप्त करून घेतला पाहिजे। आंबे खाण्याच्या आनंदाचे स्वरूप एक प्रकारे शुद्ध प्रकारचे आहे, पण त्याहून दुसऱ्यांना खाऊ घालण्यातला आनंद विशेष आहे। अशा प्रकारे आपल्या आनंदाचे स्वरूप उत्तरोत्तर शुद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। विनोबा भावे आवर्जून सांगतात की आंबा खाणे ही आनंदाची प्रक्रिया आहे, परंतु हाच आंबा दुसऱ्याला सेवा म्हणून चारणे, आपण खाणे, या आनंदाच्या प्रकाराहून वेगळ्या स्वरूपाचा आनंद आहे। त्यामुळे आपल्या आनंदाचे स्वरूप उत्तरोत्तर शुद्ध करण्याचा प्रयत्न आपण केलं पाहिजे। आणि मनुष्याचे कर्तव्येच आनंद प्राप्ती करणे नव्हे तर त्याची आनंद प्राप्तीची शुद्धीकरण करणे हे आहे। सृष्टीच्याकडून दातृत्वाचा धडा तर आपण शिकलोच पाहिजे, परंतु सृष्टीतील आनंद प्रक्रिया ही अत्यंत शुद्ध करीत आपण गेलो पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे। आनंदाचे स्वरूप शुद्ध करण्यात खरा अर्थाने आपण प्रयत्नशील असलो पाहिजे, तेव्हा आपण युग बनवणारे आहोत असं म्हणता येईल। आणि सृष्टीच्याच दानातून माणसांसाठी माणसांचं जग, माणसांची दुनिया, माणसांचे विश्व आपल्याला निर्माण करता येईल। पुढचा भाग पुढच्या तासाला पाहूया। धन्यवाद।